नमस्कार. आज दिनांक 1/8/2024 आपण जो व्हिडिओ पाहत आहात हा 3 वर्षाची कोकण भाटोली जांभळ, जी जांभळ लावल्यानंतर लगेच उत्पादन चालू होतं आणि लागवडनंतर 15x15 एकरामध्ये 200 रोपं. आता ही जी रोपं आहेत, ही रोपं लावली की 1 वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट आलं की सर आपल्याला 3 वर्षाची रोपं लागवड करायची आहेत. आता मोठी रोपं जी आपण नियोजन करतो, जसं लहान रोपं लावून त्याला वाढवायला 1.5 वर्ष थांबावं लागतं, 1.5 वर्षानंतर उत्पादन चालू होतं आहे. पण ही 3 वर्षाची जी रोपं आहेत, साधारण 12 किलोच्या बॅगमधील रोप आहे आणि लावल्यापासून लगेच आपल्याला 8-10 महिन्यात उत्पादन चालू होतं आहे. सरासरी रोपाची किंमत 350 रुपये आहे आणि लागवड अंतर 15x15 एकरामध्ये 200 रोपं. आता ही जी रोपं आहेत, ही आपण 15x15 लावली की रोपाची वाढ झपाट्यानं होते आणि आपल्याला उत्पादन घेता येतं. 12 किलोच्या बॅगमधील रोप 3 वर्षाचं, उंची 6-7 फूट, शेंडे कटिंग केलेले असतात आपण, त्यामुळे जमिनीत लागले की झपाट्यानं वाढ चालू होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघतं. बघू शकतोय प्रत्येक झाडाचे आपण शेंडे कट केलेले आहेत, जेणेकरून वाढ मर्यादित राहण्यासाठी प्रत्येक झाडाचे अशा प्रकारे शेंडे कट केलेले आहेत, त्यामुळे झाड पूर्ण बुशे आहे आणि आपल्याला जमिनीत लागले की फास्ट वाढ मिळून उत्पादन मिळत असतं. आता कोकण भाटोली जांभळ ह्या वर्षी बाजारमध्ये 200 रुपये किलो हा दर झालेला आहे. ज्या शेतकरी बंधूंच्याकडे पाणी कमी आहे, त्याचबरोबर देखरेख करायला मनुष्यबळ कमी आहे, तिने जांभळ, त्याचबरोबर आवळा, चिंच अशा प्रकारची झाडाचं नियोजन करून आपल्याला कमी कष्टामध्ये चांगलं उत्पादन घेता येईल. त्याचबरोबर साई सरबती लिंबू अशी जर रोपं आपण कमी पाण्यामध्ये लावली तर आपल्याला उत्पादनही चांगलं, तसेच 15x15 लागवड असल्यामुळे आपल्याला भार धरायच्या आधी कमी दिवसाची, म्हणजे जास्तीत जास्त 3 महिने ते 4 महिन्याची जी आंतरपिकं आहेत ती 15 फुटामध्ये घेता येतील आणि आपल्याला कमी कष्टामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारी कोकण भाटोलीबरोबर आपल्याकडे थाई जांभळ, सफेद जांभळ ही रोपं मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये नर्सरी आहे आपली, 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे, अनुदानला बिल मिळतं. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व तयार फळझाडे मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 1982ची नर्सरी, शासनमान्य नर्सरी. आता 3 वर्षाची जी रोपं आहेत कोकण भाटोली जांभळ, हिचं आपण खोड पण बघू शकतोय. 12 किलोची बॅग आहे आणि जमिनीत लागली की आपल्याला लगेच उत्पादन चालू होतं. आता सर्व झाडांची आपण अशी छाटणी केल्यामुळे झाड पूर्ण बुशी आहे, बघू शकतोय. सर्व झाडाची शेंडे कटिंग मारलेले आहेत, जेणेकरून जमिनीत शेतकरी बंधून लावलीत की आपल्याला त्याचं उत्पादन लगेच घेता यावं. आणि जांभळ जर म्हटलं तर जांभळापासून बाय प्रोडक्ट बनत असतं, त्यामुळे वाढत्या बाजारपेठेत हिची मागणी चांगली आहे आणि शेतकरी बंधूंना हे चांगलं पीक आहे. आता आपल्याकडे ह्या जांभळाबरोबर सफेद जांभळ, थाई जांभळ अशी सर्व रोपं मिळत असतात. 2 वर्षे 3 वर्षे 4 ते 5 वर्षापर्यंत अशी सर्व फळझाडे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.